भाऊचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना शिरोळ तालुक्यातील शेळशाळ गावी घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अभिजित नाडगौडा या 45 वर्षीय नराधमावर कुलद्वार पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावामध्ये तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही आरोपी अभिजितच्या दुकानामध्ये खाऊ आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी अभिजितने आणखी खाऊ देण्याचे आमिष दाखवून त्या मुलीला घरामध्ये बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही घटना उघडकीस येताच गावातील संतप्त जमावाने आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. जमावाने आरोपीच्या दुकानाची मोडतोड केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जलद कृती दल तैनात केले असून रात्री उशिरा आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला बेदम मारहाण झाल्याने त्याला सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर कुरुंदवाड शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आरोपीवर कडक कारवाई होऊन त्याला तात्काळ अटक करावी याबाबतचे निवेदन पोलिसांना देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे करत आहेत. बीपीएनसाठी शिरोळहून उमेश माळगे.